नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं नवीन रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी उपवास स्पेशल वरीचा भात आणि बटाट्याची अशी झणझणीत तिखट आमटी बनवणार आहे। त्यासाठी मी घेतले आहे, इथे मी घेतला आहे वरीचा तांदूळ 1/2 किलो। इथे मी 2 बटाटे घेतले आहेत, त्याचे असे छोटे छोटे तुकडे केले आहेत मी। इथे घेतला आहे शेंगदाण्याचा कूट म्हणजे असं भरभरीत दळलेले आहेत, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि आपल्याला बटाट्याची आमटी ही झणझणीत करायची आहे, त्यामुळे मी इथे 5 मिरच्या घेतल्या आहेत। इथे घेतला आहे ओला नारळ। तर सर्वात आधी मी वरीचा भात करून घेते। वरीचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता मी वरीचा भात करायला घेते। ते आपलं चांगलं भांडं आणि आता ह्यामध्ये टाकते मी जिरं आणि हा वरीचा जो तांदूळ आहे तो परतून घ्यायचा आहे। ह्यामध्ये तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता। त्याला असं साधारणसं परतून घेते। आता मी एवढी वाटी तांदूळ घेतला होता वरीचा, 1 वाटी, आणि त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे। यात मी पाणी घालून घेते वरीच्या तांदळामध्ये, गरज लागल्यास पुन्हा घालू शकतो थोडंसं, आणि चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे मीठ थोडंसं हलवून घेते। वरीच्या तांदळाला उकळी येते तोपर्यंत आपण बटाट्याच्या रश्श्याची तयारी करूया। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला बटाट्याच्या रस्स्यासाठी मसाला तयार करायला लागेल। तर तो मी मसाला आधी तयार करून घेते। इथे मी घेतलं मिक्सरचं भांडं, ह्यामध्ये टाकायचं खोबरं घेते मी, तुम्ही किसून पण घेऊ शकता पण मी आता असे तुकडे करून घेतलेले आहेत। आल्याचा तुकडा जरासा आणि ह्या मी मिरच्या तोडून टाकते। थोडीशी कोथिंबीर वाटायची आणि थोडीशी वरून टाकायची। ते घेते मी जिरं, मीठ आपल्याला नंतर घालायचं, आधी हे सर्व मी वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। इथे मी मसाला वाटून घेतलाय, आता बटाट्याच्या रश्श्याची फोडणीची तयारी करूया। पॅन ठेवलंय तापात, मी तेल घालून घेते। तेल तापलंय, त्यामध्ये घालते जिरं, ही जी बटाटी कापून ठेवली होती ती परतून घेते। इथे एक साईडला भात सुद्धा होतोय, झाकण लावून ठेवलंय। बटाटी परतून झाली थोडी आणि आता हा वाटलेला मसाला, मिरची, आलं, जिरं, खोबरं आणि कोथिंबीर घेतली होती ते पण मी ह्या बटाट्यासोबतच आता घालते, कारण की मग हे वाटणसुद्धा आपलं चांगलं शिजेल। घट्ट नाही करायचं आहे, पातळ करायचं आहे, हे पण आधी शिजू दे व्यवस्थित। मसालासुद्धा थोडा वेळ परतला आहे आणि आता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते आणि ह्याच्यामध्ये थोडासा जो मसाला लागला होता ना, तर त्यामध्ये मी पाणी घातले, कारण आपल्याला ही आमटी पातळ करायची। लागेल तसं पाणी वाढवायचं। आता ह्यामध्ये मला अजून पण पाणी टाकावं लागणार, कारण ती मग घट्ट होते। आणि मीठ नंतर सगळ्यात शेवटी घालायचं आहे, आधी बटाटा आपला चांगला शिजू दे। ह्याच्यापेक्षा पण अजून जरा पाणी घातलं तरी चालेल, मी सुद्धा अंदाज बघणार आहे आणि मग पाणी घालणार आहे कितपत घट्ट होते ते।
इथे आपला आता वरीचा भात सुद्धा झालेला आहे. मी आता गॅस हा बंद करते आणि आपला आपला रस्सा बटाट्याचा झणझणीत शिजू दे. याच्यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवलं होतं, थोडंसं पाणी वरती ठेवून. आणि बटाटी आता आपली थोडी शिजलेली आहे, अजून पूर्ण नाही शिजली आहे, तर मी आधी मीठ घालून घेते. म्हणजे कसं बटाट्याला सुद्धा मीठ लागेल चवीप्रमाणे. मीठ थोडीशी कोथिंबीर आणि आता ह्याला बटाटा पूर्ण व्यवस्थित शिजू दे. त्यानंतर आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये चेक करूया पुन्हा. ते बटाट्याचा रस्सा बनवून मी आता गॅस बंद करते. बटाटे सुद्धा छान शिजले नव्हती हे बघा. मी जरा मोठी मोठीच ठेवलेत कारण की भाताबरोबर ती अशी घ्यायला बरी पडतात. हे बघा शिजलंय, तुटतोय छान. आणि इथे भात सुद्धा वरीचा रेडी आहे. उपवास स्पेशल वरीचा भात आणि झणझणीत असा बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे मी. तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.